नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाटत होशी। नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाय। कदाचित या अभंगांच्या ओळी आपण ऐकल्या असतील, यात एका भावनेचा आढावा घेतलेला आढळतो आपल्याला। संत हे एका विशिष्ट आस लावून परमेश्वराकडे प्रार्थना करताय, असा या दोन्ही अभंगाचा अर्थ आहे। मानवी भावनांचं निरूपण या अभंगातून केलेलं आहे। ती गोष्ट म्हणजे वाट पाहणं। जशी संतांना विठ्ठल भक्तीची ओढ होती, आस होती, इच्छा होती, तशीच आज प्रत्येक मनुष्याला कोणत्या ना कोणत्या कारणानं लागलेली असते। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट पाहणं हे अटळ असतं, ते अनिवार्य गोष्ट असते। म्हणून आज आपण त्याच स्वरूपाचा एक पाठ पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे वाट पाहताना। लेखिका आहेत अरुणा ढेरे। या स्वतः प्रसिद्ध कवयित्री आहेत, कथालेखिका आहेत, संशोधक आहेत, समीक्षक आहेत। कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेख असे विविधांकी लेखन त्यांनी केलेलं आहे। काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्य आहे। त्यांचे प्रारंभ यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह आहे। कृष्णकिनारा, अज्ञात झाल्यावर हे कथा संग्रह आहे। रूपोत्सव हा स्फुटलेख संग्रह आहे। मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे। प्रसिद्ध लेखक राजीव ढेरे यांच्या या कन्या आहेत। याच्यावरून त्यांना साहित्याचा एक फार मोठा वारसा हेही आपल्या लक्षात येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळ अरुणा ढेरे या कवयित्री अंगानं खूप त्यांचं लेखन असल्यामुळं त्यांच्या लिखाणात एक तरलता, सहजता आपल्याला जाणवते, ती आपल्याला या पाठातूनही लक्षात येईल। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशा तरी वाट पाहणं हे असतंच। तोच पैलू या अनेकविध रूपानं या पाठातून उलगडलेला दिसून येतो। कारण का वाट पाहणं कधी सुखद असतं, कधी दुःखात असतं, त्यात कधी उत्कंठ असते, कधी हुरहुर असते, तर कधी दडपणही असतं। तुम्हाला माहिती आहे की एखादा रोगी दवाखान्यात जर दाखल झाला असेल आणि त्याची काही अत्यावश्यक शस्त्रक्रिया करायची असेल, तर बाहेर त्या रोग्याचा नातेवाईक असतो, तो किती दुःखानं काळजीनं त्याची वाट पाहत असतो। किंवा हा सीमेवर गेलेला सैनिक असेल, त्याची माता घरात आतुरतेनं वाट पाहत असते। किंवा शेतकरी असेल आमचा, जो पावसाच्या पाण्याची खूप आतुरतेनं वाट पाहत असतो। असे अनेक वाट पाहण्याचे सुखद दुःखद प्रसंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येत असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे सुख दुःखद प्रसंग नसले तरी उत्कंठावर्धक आणि आनंदाचे वाट पाहण्याचे प्रसंग खूप येतात। म्हणजे उदाहरणार्थ सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुट्टीची वाट पाहत असता खूप आनंदाने। कधी एकदा सुट्टी लागते आणि अभ्यास संपतोय वगैरे वगैरे असं तुम्हाला वाटत असतं। दुसरी वाट पाहणं असं तुमच्यासाठी ते एक उत्कंठावर्धक असतं, निकालाची वाट पाहणं असतं। आणि हे सगळं करत असताना अजून काही आनंदाच्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात। म्हणजे उदाहरणार्थ शालेय जीवनामध्ये सहलीसारखा भाग आहे की ज्याचीही विद्यार्थी खूप उत्कंठेनं किंवा आनंदानं वाट बघतात। स्नेहसंमेलनं आहेत, त्याची उत्कंठेनं वाट बघतात। अशा अनेक गोष्टी आपण अनुभवत असतो आणि वाट पाहण्यातलं सुख दुःख, हुरहुर, उत्कंठा या सगळ्या भावनांचा आम्ही आविष्कार आपल्या जीवनात
पाहत असतो. तोच आविष्कार या वाट पाहताना या अरुणा ढेरे यांच्या पाठातून आपण आज अनुभवणार आहोत. सर्वप्रथम मी या पाठाचं वाचन करतो आणि नंतर मग आपण त्याच्या विवेचनाकडे वळूया. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात हंतरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूली यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहकू ऐकू येईल का, बघू हा. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहकू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पण पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टींच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठात घातलेलं वाळ्याचं पाणी, आई अत्त्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पणं, कधी कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गाराण्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन पुरवली. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या, म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होतो त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कोणी तर रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहे ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटाच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानाचं गाठीगाठीचं झाड तेव्हा पिक्क्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहतो त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जागे होणाऱ्या कितीतरी कवितांची. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाका मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनस होणं, आई अत्त्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं
तरी मी पुन्हा हुरहुरते. उमराच्या पिकल्या फळांच्या वर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहत. इथंपर्यंतचा भाग जर आपण लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की बालपणामध्ये असणारी वाट पाहण्याची भावना ही खूप वेगळ्या प्रकारची असते. वाट पाहणं हे वेगवेगळ्या थरावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभवास मिळतो. लहान मुलाचा वाट पाहण्याचा आनंद हा वेगवेगळा असतो आणि तो बहुतेक वेळेला तो आनंददायीच असतो, पण काही वेळेला तो हुरहुर लागणारा असतो. तो आपल्याला तोही आपल्याला माहीत असेल. कारण का समजा आपले आई वडील कुठेतरी बाहेर गेले आणि ते खूप वेळ आलेच नाही आहे आणि मग आम्हाला चिंता वाटते की अरे कुठं गेले असतील आई बाबा, कधी येतील, मग आमची अस्वस्थता वाढू जाते, हुरहुर वाढू लागते वगैरे. हा बालपणातल्या जो वाट पाहण्याचा जो आनंद आहे तो लेखिकेनं खूप अनुभवलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला ऋतूची वाट पाहणं हे फार काही कोणाच्या मनात नसतं, पण इथं लेखिकेनं ते वर्णन केलं की होळीची वाट पाहणं का तर गॅलरी झोपायला मिळायसाठी, कारण का हंतरुणं पांघरुणं काढून निवांत झोपायचं, निवांत पडायचं, उन्ह अगदी डोक्यावर येईतोपर्यंत. आणि पहाटे पहाटे गाढ झोप लागली असताना कुकळ्याचा आवाज, पक्ष्यांची चिवचिव वगैरे वगैरे ऐकणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कान तृप्त करण्याचं साधन आहे असं वाटतं. म्हणजे निसर्ग तुमच्या वाट पाहण्याच्या अनुभूतीला प्रतिसाद देत असतो. सुट्टी हा सर्व मुलांच्या दृष्टीनं एक वाट पाहण्याचा सगळ्यात आनंददायी भाग असतो. मग ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना त्या सुट्टीचा आनंद घेता येतो. कदाचित लेखिका कवयित्री असल्यामुळं त्यांना वाचन लेखन किंवा अनुभवाचं संकलन याच्यामध्ये जास्त रस असेल. याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना तो असेलच असं नाही. मग आमच्या सुट्टीत खेळणं असेल, बागडणं असेल, कैरीचिंचा पाडून खाणं असेल वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टींचा आनंद घेतात. त्यासाठी सुद्धा कदाचित सुट्टीची वाट आम्ही बघत असतो. कारण का इथं लेखिकेनं आपल्या सुट्टीचं वर्णन वाचन आणि लेखनासाठी खूप अभ्यास करण्यासाठी म्हणजे इतर अवांतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वाट पाहणं आहे असं लेखिकेनं इथं नमूद केलेलं आहे. त्याच्याबरोबर सामान्यपणे बालपणात ज्या गोष्टींचं आकर्षण असतं त्याही गोष्टींचं आकर्षण लेखिकेला आहेच. म्हणजे केवळ पुस्तकांचं वाचन पाठांतर ह्या गोष्टी नाही आहेत, तर मोगऱ्याचं झाड असेल, शनिवारवाड्यात सकाळ सकाळी बकुळीची फुलं वेचली असतील, त्या ज्या आठवणी आहेत त्या कुठंतरी मन तृप्त करून जातात. त्याचं कारण आहे, उन्हाळ्यात साधारणपणे आम्हाला गारवा देणाऱ्या गोष्टी खूप आवडतात. मग ते माठातलं पाणी असेल किंवा डाळ कैरीचं पन्ह असेल किंवा अंगभर पडणारी वाळवणं असतील की जी वाळवणं बघितल्यानंतर सुद्धा ती ओली ओली खाताना एक आनंद असतो. म्हणजे घरात जेव्हा घरातल्या कुटुंबातल्या स्त्रियांची लगबग सुरू असते ना वाळवणं टाकायची, त्यावेळेला बाल चमूनचं मन त्या सगळ्या ओल्या वाळवण्यात सुद्धा गुंतलेलं असतं. म्हणजे पीठखाणं असेल, ते साबुदाण्याचे पापडखाणं असेल, या सगळ्या गोष्टीत खूप आनंद मिळवणारं बालमन असतं आणि ते त्यातून मिळवत असतात. असे अनेकविध प्रसंग असतील किंवा थंड बर्फाचे गोळे हा एक आनंददायी भाग असतो. अलीकडं आम्ही आईस्क्रीम नावाच्या प्रकारानं खूप त्याला ओळखतो, पण पूर्वीच्या काळी बर्फाच्या गोळ्यांना एक फार महत्त्व होतं आणि ते वाजत येणारे बर्फाचे गोळे. आता अरुणा ढेरेंनी शहरातलं वर्णन केले पुण्यातलं, पण खेडेगावात आमच्याकडं तो गारेगारवाला असतो, तो गोळा घेऊन येणारा तो व्यक्ती असतो ना, तो काहीतरी वाजणारा तो आवाज काढून काहीतरी
पानं लावून वगैरे 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 येत असतो आणि ते विविध रंगाचं पाणी त्या बर्फांच्या गोळ्यावरती टाकून म्हणजे जणू ते रंगीत पाणी बघितल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटावं इतपत त्या सगळ्या गोष्टींची आठवण होत असते. आणि म्हणून त्याची सुट्टीची वाट पाहणं हा मुलांच्या दृष्टीनं खूप खूप असा आनंददायी भाग असतो. कारण का अलीकडं आईस्क्रीम हा प्रकार खूप प्रचलित झालेला आहे आणि तो तर विद्यार्थ्यांना म्हणजे नाही उन्हाळ्यात आईस्क्रीम न खाणारी व्यक्ती विरळीच. कारण का शक्यतो करून सगळी लहान मुलं किंवा मोठी माणसं म्हणा हरकत नाही ती मनसोक्त या थंड पेयांचा किंवा आईस्क्रीम सारख्या थंड पदार्थांचा आस्वाद घेत असतात. म्हणजे मी तर बघितलंय की मुलं अक्षरशः एक एक लिटर वगैरे आईस्क्रीम खाणारी मुलं आहेत. किती हारे असं घेते मला खूप आवडतं आईस्क्रीम. मग त्यात बटरस्कॉच सारखा फ्लेवर असला किंवा चॉकलेट सारखा फ्लेवर असला की मुलांना ती परवणी असते की त्यांच्या आवडीचा विषय असतो. आणि त्यात आमच्याकडे प्रसार माध्यम त्याचा इतका उल्लेख करतात की विचारू नका. अशा पद्धतीनं खूप खूप गोष्टींची वाट पाहणारा हा उन्हाळा ऋतू असतो. त्याचं वर्णन लेखिकेनं वेगवेगळ्या पद्धतीनं केलं आहे. इथं उसाच्या रसाची वर्णन असेल वाट पाहण्याचं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वाट पाहण्यात आनंद मिळतोय ही आनंदाची भावना आहे. म्हणजे पहिल्या परिच्छेदामध्ये वाट पाहणं आनंददायी किती आहे मुलांच्या दृष्टीनं याचं वर्णन लेखिकेनं केलेलं. दुसरा आहे तो वाचनाचा आनंद. म्हणजे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाला पूरक काही पुस्तकं किंवा पूरक काही वाचन फारसं वाचायला वेळ मिळत नसतो. पण इथं सुट्टीमध्ये मात्र मुलं खूप मुलं अशी असतात की ज्यांना वाचनाची आवड आहे, साहित्याची आवड आहे, लेखनाची आवड आहे, ती मुलं अशी सुट्टीत खूप काही वाचत असतात आणि त्यातून काही मिळवत असतात. त्यातून काही प्रेरणा, त्यातून काही मार्गदर्शन, त्यातून काही अनुकरण हे ते करत असतात. म्हणून लेखिकेला सुद्धा वाटतं की आपण पुस्तकांच्या गरड्यात जाऊन बसावं आणि पुस्तकांच्या गरड्यात जाऊन बसायला मिळणार ही एक अद्भुत कल्पना असं लेखिकेनं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मन हातनंच फुलून येत आहे की त्या पुस्तकांची वाट पाहण्यात एक मौज आहे, ती गंमत आहे, ती वेगळी आहे. व पुस्तकांची वाट पाहण्यात काय गंमत आहे असं कदाचित आपल्याला प्रश्न पडेल. पण पुस्तकात अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला कधी तुम्ही अनुभवल्या नाही, कधी भेटल्या नाही, अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे कदाचित न भेटलेली माणसं असतील, ती काल्पनिक असतील, वास्तवादी असतील, कसली असतील, किंवा न भेटलेले देश असतील, त्यांचं वर्णन असतील प्रवास वर्णनांच्या माध्यमातून, किंवा न अनुभवलेले प्रसंग असतील, ते काल्पनिक असतील, वास्तवादी असतील, कोणतेही असतील, किंवा न पाहिलेले चेहरेही असतील की जे जे तुम्हाला भावनेचं स्पष्टीकरण करतील. असं अनेक गोष्टींनी भरलेलं जग तुम्हाला या पुस्तकांच्या रूपानं समोर येत असतं. म्हणून पुस्तकांमध्ये एक जादू असते असं म्हणा हरकत नाही की त्यानं माहीत होतं लेखिकेला की मी ज्या ज्या पुस्तकांचं वाचन करते ती पुस्तकं कोणी लिहिलीत, कशी लिहिलीत, काय का लिहिलीत हे त्यांना प्रश्न पडत होते आणि शब्दांची आणि भाषेची ताकद समजत होती. कारण का भावना, प्रसंग हे सगळ्यांच्या पाशी असतात पण एक त्याचं पद्धतशीर वर्णन किंवा त्याची पद्धतशीर गुंफण करणं आणि प्रेक्षकांसमोर किंवा साहित्यिका म्हणून लोकांच्या समोर मांडणं ही वेगळी गोष्ट असते. म्हणून लेखिकेकडे ती प्रतिभा होती, म्हणून त्यांना प्रतिभेची किंवा भाषेची ताकद ही समजली होती. त्यामुळं पुस्तक वाचायला मिळतात म्हणून वाट पाहणं उन्हाळ्याच्या सुट्टीची हा एक लेखिकेचा खूप मोठा आवडता छंद किंवा वाट पाहणं होतं असं म्हणा हरकत नाही. इथं वाट पाहणं हे वेगवेगळ्या अर्थानं परत लेखिकेने सांगितलंय. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग वाट पाहण्याचा आहे तो म्हणजे पोपटांच्या थव्याचं वाट पाहणं. आता आम्हाला पक्षी पण असे आवडतात की जे काहीतरी वेगळे पण जपणारे पक्षी आहेत असे आवडतात. आम्हाला
साधारणपणे मोर आवडतो का, खूप सुंदर दिसतो नाचतो, म्हणजे आम्हाला कुठेतरी कबूतर आवडतं किंवा आम्हाला पोपट आवडतं, कारण का तो गोड बोलतो, छान छान दिसतो खायला, खायला चांगलं चांगलं खातो आणि ते खाताना सुद्धा आम्हाला मजा वाटते वगैरे. आणि साधारणपणे आम्हाला मिठू मिठू बोलणं त्याचं जास्त आवडत असतं. पण असे पक्षीसुद्धा ज्या वेळेला एखाद्या झाडावरती येऊन आपल्या वाट पाहण्याची सार्थक करतात तेव्हा तोही आनंद देणारा प्रसंग असतो. इथं उमराच्या झाडाचं वर्णन केलंय की उमराचं झाड आपण बघितलं असेल की त्याला खूप काही खूप उंचावर फळं फुलं येतात, खाली बऱ्याच भागामध्ये कोडाच्या त्याला फळं फुलं येत नाही, त्याला खूप उंचावरती येतात. आणि तिथं साधारणपणे उमराच्या झाडामध्ये पोट्टांच्या डोल्या असतात आणि मग तिथं येऊन ते राहत असतात असं वर्णन केलं की पिक्या उमरांनी, म्हणजे उमर पिकल्यानंतर ते येतात तिथं आणि ज्याला राहू येतात तेव्हा जणू काही ते झाड आणखीन जास्त हिरवं आणि सुंदर दिसून जातं. म्हणून सुद्धा त्या पोपटांच्या थव्यांची वाट पाहणं हे एक खूप आनंद देणारं, मनाला प्रसन्नता देणारं, ताजं करणारं वाट पाहणं असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे तिसरा भाग झाला आणि चौथा भाग वाट पाहण्यातला होता तो कवितेचा. इथं कवितेची मैत्री आहे लेखिकेशी, मूळ अंग कवितेचं असल्यामुळं लेखिकेचं, त्यामुळं कवयित्री हा त्यांचा मूळ बाणा आहे, मूळ त्यांचं कवितेत आहे. त्यामुळं लेखिके असे म्हणते की मी कवितेचं बोट घट्ट धरून ठेवलं आहे, खूप छान मैत्री आमची, म्हणजे आपण जसं मैत्रिणीला केव्हा पण कधी पण हाक मारतो ना, तिच्याकडे धावतो ना, तसंच कवितेचं आहे. अगदी भान विसरून आम्ही एकमेकाशी बोलतो, तसंच कवितेशी मैत्री माझी आहे. पण इथं फरक एकच आहे, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची पण मला हवं तेव्हा तिच्याकडे जाता येत नाही, हा एक फरक आहे. कारण का कविता कधीच पुरेल, कधी कवितेचे शब्द माझ्या मनात येतील याला काही तालतंत्र का वेळ काही नाही ना. कारण का कविता स्फुरायला एक खूप छान वातावरण, खूप छान अनुभव किंवा खूप छान परिस्थिती किंवा कदाचित वेगळी परिस्थिती अनुभवणं गरजेचं असतं. त्यामुळं म्हणजे प्रत्येक वेळेला ती अशी झटकन सुचेलच आणि कविता माझ्याजवळ येईल असं पण नाही. म्हणून कवितेची वाट पाहणं, अस्वस्थ होणं हा एक भाग लेखिकेने सांगितलाय की मन कशातच लागत नाही, पण एकदा ती कविता सुचत गेली तर मग ती काही जी प्रसन्नता देऊन झाले जाते की त्याला काही म्हणजे सीमा नाही. या सगळ्या गोष्टींचं अगदी हुबेहूब वर्णन लेखिकेनं खूप चपकल शब्दांमध्ये केलेलं आहे. आयत्यांची बोलणी खाण्याचा प्रसंग असेल किंवा पोपटांच्या हिरव्या थव्यांची वाट पाहणं असेल, या सगळ्या गोष्टी लेखिकेला कुठंतरी मनात घर करून जातात आणि भावभावनांचा उल्लेख आमच्या या मनावरती करून जातात. म्हणजे या आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या पाठामध्ये सुखदुःखाच्या जरी भावना असल्या तर वाट पाहण्यातली एक तळमळ, उरवून उत्सुकता, उत्कंठता या भावनांचा आढावा आपण या भागातून घेतलेला आहे. त्यामुळं बालमन म्हणून आम्ही ज्या भावना अनुभवतो त्या सगळ्या भावना कदाचित लेखिकेनं अनुभवलेल्या आहेत आणि ते वाट पाहणं किती आल्हाददायक, प्रसन्नदायक असतं किंवा मनाला उभारी देणारं, कदाचित पुढच्या आयुष्याच्या वाटचालीच्या दृष्टीनं प्रेरणादायी असं असतं असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.